नमस्कार मित्रांनो, चाललोय वावरात येडा मारायला. दादा पुढं मका बी जाऊ तिथे, तर इथं आणून पाणी सोडलं या बियांडाच. याचं पाणी सोडलंय खाली, म्हणजे इकडे बरं शिकलं आम्ही, तिथून पाणी आणलंय आणि इकडं सोडलं या. जोरात पाटाने पाणी पळते अगदी. दादा ते का तिकडे भिजाव तिथे, तिकडे दादा भिजाव तिथे. मस्त आहे वावरामध्ये गायांना किती खायला, आता दुसऱ्या गायांना काही खायलाच नाही. घरामोरचा नाला आहे, त्या नाल्यामध्ये अशी वावर आहेत आमची. अगदी जोरात खाली वरांगाळाचं पाणी येतं या पाटाने चाललंय खाली. नसत बघी मका आली या चुलतीची, ना आमची मका आहे. दादाच एका ठिकाणी भिजवायचं चाललंय ना, बिराजी दुसऱ्या ठिकाणी भिजावतोय. तर दादा त्या साईडने दारा देतात आणि इकडे मी लक्ष ठेवायला आहे. पाणी जवळजवळ आलं की लगेच दादा तिकडे दारा द्यायला लावायचं, त्यामुळं मग इकडं थांबलोय मी. कारण आता पाण्याचा लय तुटावडा आहे, त्यामुळं मग दुसरं पण वावर भिजलं पाहिजे किंवा दुसऱ्या ठिकाणी पाणी पुरलं पाहिजे असा हिशोब आहे. तर आता इकडं पाणी आलं की मी सांगणार दादाला एका ही बाकीची बाप भेज दे द्या. नाही अजून आलं वरला बोला, अरे इकून भिजत आलं हे. ते एक टायमाला पाणी म्हणजे भरपूर असतं, त्या टायमाला काय नाही वाटत, हे वाफ्यात ना त्या वाफ्यात जातं. तर पाणी कमी असल्यावर मग जपून आपल्याला पाणी द्यावं लागते. हा आले जवळ, आता आलं पाणी तर वापस. पाणी जवळ आलं की दादाला तिकडे लगेच बार द्यायला लावले. बार म्हणतो कोण, दार म्हणतो. आलं का लगेच दादा तिकडे वर दिलं दार. हा सांगतो की, हा सांगतो सांगतो कसे पाणी एकदम तेलागत वापरायचे असं झाले. होय दादा, हा तेलागत वापर असं झाले. लय पाणी पण द्यायचं नाही, लय वाळू नाही द्यायचं नाही असं ठरवले. नाही अजून दादा थांब ना, जवळ नाही आला अजून. हा वाव भर माग आहे, अजून येईल का. एक वावच पाणी माग असताना दार द्यावा लागते. रानामध्ये चरा आहे बारीक बारीक, सुकलं आहे गावात. आता काय संदीप, काय चाललंय घरी? चाललंय का इकडे चुलत भाव आहे. किती वेळा शाळेत? आठवी आहे का? कुठं जातो? गावात. हे गायासाठी बनवले असं गावाने. गोठा आहे गायांचा मस्त. बाकी तर इथं घराला लसूण कांदा हे ठेवली ते, तर आई न्यायला आली. आता लसूण किती आहे? लसूण आहे लसूण पण पेंडे सगळे. आता 12 महिना पुरतो ना, यो
आणि ह्यातलाच राहिलेला मग दिवाळीला लावायचा. कांद लसूण गोटासाठी कांद हे असं शेतकऱ्याच्या घरामध्ये असत. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये असं कांद ठेवलं जातात गोठ्यात घरात. तर आता आई आता कालवणाला न्यायला आली होती लसूण, तर एक कुठे घेऊन गेली. मस्त बघा असा लसूण आणि कांदा असं अडकून ठेवलं काठू द्यात. तर हे कांदा म्हणजे नासाव नाही म्हणून वारं त्याला भेटलं पाहिजे. आणि जो शेलका कांदा असतो तोच आपण असा ठेवतो. इथं पाण्याचा नळबिळ काढलाय त्या टाकी आणि टाकीहून पाईप टाकून पाणी आणले. दादा बसले वाटतं जेवायला. पाणी द्या जेवायचं गडबडी सांगणार. मी तर भाकर चुरगाळली. इकडं मयूरचा चालला अभ्यास. कसा काय अभ्यास करतोय दादू? अभ्यास कसा काय करतोय? गाभारला तिकडे वापरवाचा पोरगा मागा काय कोरडेच बनवले आहे. दही पण वाटत मस्त बघ. बापू तू जेव कर जेव लावू नाही तर बापू राहायचा तसा. ह्या बघा आता इथं रामजपाला पाणी घाला आलोय पाया पडायला. मी बाप्पू बाप्पूचा पोरगा मारती आणि मयूर असं आम्ही चौघ जण इकडं पाया पडायला आलोय देवाच्या. पूर्वीला खरं तर हाकेची वाडी इथं होती आपली. मी तुम्हाला एकदा इथल्या खेळामध्ये ती वाडी कुठे आहे ती दाखवली होती. तर देवाच्याच पाठीमाग या माडुकाच्या झाडाच्या त्या साईडला ही हाकेची वाडी होती आपली. इथं मानोर आणि हाके दोन कुळीची आडनावाची लोक इथं पूर्वी राहत होती. आणि आता सगळे काय बाहेर गावी गेले तर काय जवळच्या आपल्या जाग्यात जाऊन छोट्या छोट्या टेकड्यावर आपल्या वस्त्या बसलेल्या आहेत. तर घातलं रामजीवाला पाणी? रामजीवाला पाणी घातलं. बरं वाटतं रामजीवाला आल्या? बरं वाटतं रामजीवाला आल्या बरं वाटत. तर मित्रांनो मला घालायची ना पाणी थोडं मला नाही तर मला म्हणजे रामजीवाला घाला माझा कार्यक्रम जरा तू धरतो का भगवान देवा रामजी बाबा भगवान. तर आता आलो आणि देवाचं मस्त बघा असं दर्शन घेतलं आणि आता निघालोय माघारी. पारडू मारीत नाही ना पोरांनो? हे कंच्या गायच वासरू वर दीपा. तर मस्त बघा असं वासरू आहे. कसं आहे मित्रांनो, आपण कुठं गेलो तरी आपल्याला कोण धन दौलत विसरीत नसतं, पण आपल्याला आपलं गाव कुठं आहे ते विचारतं. तसं प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान असायला पाहिजे.